10 मार्च रोजी दुपारी 12:30 सुमारास फिर्यादी खुशबू बडोले ही तिच्या पतीची तक्रार देण्याकरिता नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचली असता पतीने पाठलाग करत पोलीस ठाण्यातील काचेवर डोकं आपटून स्वतःचं डोकं फोडलं. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खुशबू बडोले या महिलेला तिचा पती अनिकेत बडोले रोज मारहाण करत होता. यावरून खुशबू नंदनवन पोलीस ठाण्यात पतीची तक्रार देण्याकरिता पोहोचली, परंतु तिच्या पतीने तिचा पाठलाग करत तक्रार न देण्याकरिता तिला धमकी दिली. पत्नीने त्याला न भीता तक्रार दिली, त्यावेळी पतीने पोलीस ठाण्यातील काचेवर डोकं आपटत काच फोडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. खुशबू व अनिकेत यांची रोजच घरगुती भांडणं होत असून त्यांची लव्ह मॅरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. दिनांक 10/3/2022 रोजी दुपारी 12:30 दरम्यान खुशबू उर्फ वंदना बडोदे हा तिचा पती अनिकेत उर्फ काल्या बडोदे हा मारहाण करतो म्हणून तक्रार द्यायला पोलिसांना आली. तिच्या मागेच अनिकेत उर्फ काल्या हा सुद्धा मागेला. तो पत्नीला म्हणत होता की मला माझ्याबद्दल तक्रार देऊ नको. ती तक्रार देत असताना अचानक त्याने पोलीस स्टेशनच्या गेटसमोर काचेवर स्वतःचे डोके आपटून काच फोडली. आम्ही त्याला लगेच ताब्यात घेतले, त्याचं मेडिकल केलं आणि त्याच्यावर 309 आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचं प्रकरण असं आहे की खुशबू आणि अनिकेत यांचं लव मॅरेज आहे. त्याची पत्नी तो पत्नीला मारहाण करणार. पत्नी रिपोर्ट द्यायला आली. पत्नीने रिपोर्ट दिल्यामुळे पोलीस मला आतमध्ये टाकतील या भीतीने त्यांनी डोक्यावर काच मारून स्वतःला जखमी करून घेतलेला आहे. त्याला सूचनापत्रावर सोडलेलं आहे. पती पत्नी म्हणजे जसं नेहमी घरगुती भांडण होते त्याप्रमाणे तो दारू पिण्याचा सवय असल्यामुळे दारू पिण्याच्यामुळे त्याच्यात भांडण व्हायचे. तसेच तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.